नीलम चिल्लर कुठे ठेवली? आत आहे की टेबलाच्या ड्रॉवर मध्ये. कुठे बी कसं ठेवता? राम कृष्ण हरी. अरे नाना आ गए. नाना के लिए कोई चाय तो लेके आओ. अरे तू अरे तुझं पोरग मराठी कावा बोलणार र? काय माहित ते हिंदी का बोलतोय तेच कळना. बहुतेक त्याचे शाळेत सगळी हिंदीच बोलत असतील त्यामुळं असेल. अहो नाही नाना, ह्याच्या क्लास मध्ये ना तू एकटाच हिंदीत बोलतोय. परवा मी शाळेत गेली ना तेव्हा स्वाती मी सांगत होती मला. अहो तसं नाही नाना, अहो पोटात असताना सुमनला हिंदी पिक्चर बघायचं डोळा लागलं होतं म्हणूनच पोरग असं झालंय. कबसत आहे तुमचं तर काय पण असतंय बघा. आता हाय का सांगू का सांगू? जितू भाऊजी संग दबंग पिक्चर बघाय कोण गेलं होतं? हा बोलू का बोलू काय जितू भाऊजी? सांगू का सांगू? नाना आज मी बनवलाय. रामकृष्ण हरी. उषा आओ प्या प्या. तुमच्या उषानच केलाय. तुम्हाला काय माझा हातचा चहा दिला तर काय गोड नाही लागत वय? अग तू आषाढी कार्तिकीला चहा करणार त्याची चव आम्ही कशी लक्षात ठेवणार? काय नाना अग तस नाही, थकून भागून घरी आले का नाही कि बायकोच्या हातचा एक घोट जरी चहा प्याला ना तरी शेणवटा कसा असा पळून जातोय बघ. आणि माझ्या चहाने काय अजून थकताय वय? तुला नाही कळणार ती. तुझा नवरा आल्यानंतर तू त्याला जेव्हा चहा देशील का नाही तेव्हा कळल तुला. नाना येऊ का? हा ये की. शीतल जा अजिंक्यसाठी चहा करून आण. नाही नको, मी पैसे द्यायला आलोय. ए पापडांचा. चल देते. हातात दे, टाकलेले पैसे घेत नाही. आता दे. चल निघत आहे. नाना येऊ का? हा ये बाळा. चल शीतल काय प्रकार आहे? काय नाही नाना, पापू न्यायला आला होता त्यो. आहे का नाही सुमन? होय नाना. नाना तुम्ही आवरून घ्यायचं बाकी. अजिबात पाठीशी घालू नका हिला. अक्का घ बसा. अहो या पोरीला येसन घालाय पाहिजे बर का? अगुदासारखी उधळते निसती. आज त्या पुष्पाच्या घरातलं पापड उचलून आणलं तिनं. काय उचललं सांग की? सांगते की तिची किराण्याची उधारी थकली होती तर ही तिला म्हणली की तू जर दिली नाहीस तर मला पाहिजे तशी वसूल करण मी. अहो म्हणून बचत गटाचं पापड उचलून आणल्यात हिनं. त्यांनी शब्द दिला होता पैसे दुसऱ्या दिवशी देणार म्हणून. अगं होय, पण तुला काय करायचं दुकानाचं ते बघून घेतलं असतं की आपांनी. आमचे हे जाऊ द्या अक्का, आमच्या ह्यांना कधी उधारी वसूल करता आली का? तुम्ही दोघींनी बिघडून ठेवले तिला, लाडावून ठेवले नुसती. अहो आता तुम्हीच काय ते सांगा हिला. शीतल अगं ती माणसं काय पळून जाणारी आहेत का?
आणि धंदा म्हटले की सगळ्यांना सांभाळून घ्यायला लागतच की. आता समजा आपल्या गावात दुसरं एखादं दुकान असत, ते हेच गिराईक तिकडे गेलं असतं का नाही काय? म्हणून नेहमी धंदा करताना जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो. कळलं? रामकृष्ण हरी. काय झालं काय? अरे दुधात पाणी नको टाकूस का? अरे फॅट कमी बसल ना, आठवड्यात सगळ्यात जास्त फॅटच्या दुधात बसल ना, त्याला 10 लिटरची किटली बक्षीस म्हणून मिळणार आहे. आणि बघ आजचा 6वा दिवस आहे आणि आपण 3 वेळा पहिले आलोय. जर आजच्या 4थ्या दिवशी आपलं फॅट जास्त बसलं ना तर आपली किटली फिक्स. ते खराय शितले, पण अगं दुधात थोडं तरी पाणी टाकलंच पाहिजे, नाही तर कास जळल. कास जळल म्हणजे? म्हणजे काय? म्हणजे आटतील दुधाला. ए एका दिवसानं काय नाही आटत. अगं अजिबात पाणी टाकू नकोस. अगं पण नाही म्हणजे नाही. लई आगा बाई पुरगी, एकदा तडक्यात घाऊ दे माझ्या, मग बघा कशी तुमती करते. राहू दे की मामी, मी कशाला नादी लागते तिचे. तिच्या नादी? तिला म्हणावं हिच्या नादी लागू नको. हिच्या नादी लागून आमची काय अवस्था झाली बघितलंस ना. तर हालत चालल्यात तुमच. मी होते म्हणून टिकले या घरात, नाहीतर अवघड होतं भुईट्यांच. ए गप्पाय का आता? हाय का, मी लिहिणं पळवा पळवी 10 बारा पापड मोडलं. पेपर आणलाय. कसला पेपर? कसला नाही, मिलिटरी भरतीचाच असेल काहीतरी. मिलिटरीचीच लागीर झाली बर का. एकदा तुम्ही काय ते खूळ काढा त्यांच्या डोक्यातून. घ्या, नुसतं छ करत माणूस. जरा काय चाललंय अजिंक्यांच बघा. ए रावल्या वाचते. भरतीच वय? हा भरतीच हा SBIPOST पोस्ट. ए रावल्या, तुझं इंग्लिश ऐकून मस्त दूध द्यायचं बंद करेल. अजून 2 म्हशी धारा काढायचे आहेत. एक वाचर. हा ओ दुवान, तुला येत वय वाचाय नाय हे क्या. आजा तुला एक सांगू का? नको. सांगतो की? नाही म्हणलंस तर ऐकणार आहेस तू. लका शिद्दीने लगातार डेअरीत 3 वेळा पहिला नंबर काढलाय. पहिला का? तुझ काय? 2 दाच बसलंय दूध पॅटला. आज जिंकते शितलीच, नीत्या किटली. अरे माझा मित्र आहे का तिचा? ए यावेळी आपणच नंबर काढत असतो बघ. बघू की. हरला का आजा? पुढच्या आठवड्यातच भरती आहे की? असून दे की मग. यार गप, काय सांगतोस? होय 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 लका, काय सांगतोस? लागा आता तयारी लागलं पाहिजे. होय असं गप बसून चालणार नाही. कोण बसलंय मग? हा मीच की. मी होणार आहे भरती. मला लय कॉन्फिडन्स आहे तुमच्या दोघांचंच बघा बाबांनो. होय होणार की? होणारच आहे. भेटतोय काय कुणाला? हसतोस काही क्या? होणारच आहे. अरे होय की मग, आम्ही कुठं नाही म्हणले.
होतोय. मी काय म्हणतो, चांगलाय की पोरगा? ठीक आहे म्हणजे बर आहे. बघू फोटो. मला नाही वाटत आपल्या शेतीला शोभल असं. बघू आओ, त्यांचं काय ऐकू नका. चांगलाय की पोरगा? आपल्या कावठ्याच्या पाहुण्यांनी आणलंय स्थळ. खानपूरचा आहे पोरगा, पुण्यात नोकरीला असतोय. पुण्याला? एवढ्या लांब? आता एवढ्या लांब कुठं, 2 तासावर आहे पुणे. नाही पण पुरगी आपल्या नजरेखाली असलीच बरी. पोरीचं लगीन झालं की तिच्या संसारात ना खूप सुने माहेर चांदी. कुणी? आपण वय. मग कोण? वहिनी काय की इतक्या लवकर पोरीचं लग्न करावं असं मला नाही वाटत. काय माझं बी तीच म्हणणे. आणि तिचं कॉलेज चालू आहे अजून, ते तरी संपू दे. तेच की. तुम्हाला वाटतं का तिचं कॉलेज 10-15 वर्षात संपल म्हणून? उषा आती होते. आती? अहो 12वीत 3 वर्ष काढली, आणि पुढे अजून किती लागतात काय माहिती. अहो तिच्या बरोबरच्या सगळ्या पोरींची लग्न झाली की म्हणून काय आपल्या पण पोरीचं लग्न लावायचं भाई. अक्का अहो एकच पोर आहे घरात. निवांत का? नाही क्लास वरून आली नाही ती अजून. असं वय? बर. ए आगे सुन सुन तू आगे आगे खरंच नाही आई वो. झूठ काय को बोला उसको? देखो तू कशी सुनतीच नाही आपण. सौरव पण आता 12वीलाच आहे, आणि तुम्ही म्हणताय तसं तो पण बाहेर शिकायला जाईल. सुमनचा ध्रुव पण अजून लहानच आहे, आणि आमचं म्हणाल तर आमच्या पोटाला बी पोर नाही. आमचा आनंद आम्ही शीतलीच्यातच बघतो, आणि ती पण अशी लग्न करून गेली म्हणजे घर ओस पडल की वाक्का. तुम्ही ना असं काय तर बोलून इशे पुढे ढकलता. अचानक एक चांगलं स्थळ मिळायचं नाही तिला. ओ अक्का तुम्ही काळजीच करू नका, आपल्या पोरगीला एक नंबर स्थळ मिळते की नाही बघा. अहो तो रस्त्याने जरी चालला ना तरी लोक सलाम ठोकतील त्याला. हा आणि एकदम सुखात कायम आपल्या बरोबर ठेवलते तिला. हा आणि एकदम जवळच आणि तोला मोलाचं स्थळ निघतं की नाही बघा. म्हणजे कस सगळं एकदम आपल्या मनासारखं होई. होय होय बस करा, उगा स्वप्न रंगू नका, नाहीतर मनात मांड आणि पदरात धोंड अशी गत व्हायची. आता तुम्ही समधी एवढं सगळं तिच्या आईशी बोलताय, पण तिला आहे का काही त्याच? इतका वेळ झाला कुठं भटकते काय माहिती. खोट बोलताय चाचा, घरातच होती की यास्मिन? हा क्या यास्मिन कब आई तू क्लास से? राव देव चाचा तुम्हाला नाही जमत खोट बोलायला. चल ग. कुठे निघाली? कुठला का? डेअरीत दूध घालायला निघाली. तुझं तुझा की तिला कशाला नेती? जाऊ दे की एकीला दोघी. तिला कोण खाते वय? हीच फाडून खायली एखाद्याला. आव चाचा तिला नेती म्हणजे ती लकी आहे ना माझ्यासाठी. लकी कैसे? आओ ती जवळ जवळ माझ्या बरोबर आली आहे ना डेअरीत दूध घालायला, तेव्हा तेव्हा आमच्या घरचं दूध थाटला नंबरात बसले. आज जर दूध नंबरात बसलं ना तर माझ्या बक्षिसाची किटली फिक्स आहे. तरी गरमी का कमी आहे क्या? अल्लाही किटले असतील की? आहेत की, पण बक्षिसाच्या किटलीचा मान वेगळाच असतोय ना. तुम्हाला नाही कळणार, जाऊ द्या. चल ग.
इतना काय को बोलते तुम शीतल को? तुमको नहीं मालूम राफते ये लड़की है? इसका ना पढ़ाई में ध्यान ना कुछ, इसकी वजह से अपनी यास्मीन ना पास हो गई तो? ऐसा सोचो ना कि हमारी यास्मीन की वजह से वो लड़की पास हो गई तो? ऐसा होएगाच नहीं। इतनी भी बुरी नहीं है वो, नादान है थोड़ी। मालूम है। जामिया किधर है? टीवी देख रहा है अंदर। जामिया? ए जामिया, अरे का थेला तो? मागा जाऊन उभा राहा, नंबर आले की सांगतो मी। हा जा। कशाला की रे क्या काय पाया पडला ना फॅट वाढत का काय? हे तुझं तू बघ की तुला कोणी विचारलंय वे? होय आता बघू की कोण जिंकतंय ते आज। हा हा बघ, मी जिंकणार आहे। बघ की? हा बघ की, कळलंच। बघ बघ, जाने दे ना शीतल, जाने दे काय, फॅट करू दे मग बघते याला करी खायचं। हे तू गो डोक्यात दैवत करू नको, जायत ना। हे लय होते आजा। हे माहिती लय होते, लय मस्ती लागत करू नको। तू मस्ती लागत करू नको। ए गप्पस, ए जा हल, ए निघ जा चल। अरे बाबा नो गप्पस की बाबा, दंगा करा असेल तर घरी जावा, डेरी ही आमचा आबा कावत्यात। वय वय वय, मला काल आबा कावलं होत। आज या ठिकाणी मला सांगण्यात असा आनंद होतो की आज चांगलं फॅट बसलेलं आहे। अजिंक्य शिंदे यांचं वड बाबा जिंकलो, ए बाबा जिंकलो, आज तू जिंकलंयस पण लक्षात ठेव उद्याचा दिवस अजून बाकी आहे। उद्या बी मीच जिंकत असत भाई, माझ्या दुधात नाही पाणी, भाई माझ्या दुधात नाही पाणी। उद्या कोण जिंकतंय आणि कोण नाचतंय ते कळलंच। उद्या नाही ना तुझ्या नाकावर टिचून किटली नेली तर नावाची शीतल नाही। चॅलेंज आहे माझं,